नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बारावी नंतर पुढं काय करायचं आता काही दिवसातच बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आर्ट कॉमर्स आणि सायन्स अशा तीनही शाखातून विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होणार आहे काही झालेले आहे काही खुशी काही गम अशी सर्वत्रच परिस्थिती दिसणार आहे जे विद्यार्थी पास होईल त्यांचे समोर आता पुढं काय असा प्रश्न आवाजून उभा राहणार आहे फार थोडे विद्यार्थी आपल्या भविष्यातील ध्येयाबद्दल निश्चिंत आहे त्यांना माहीत आहे की त्यांना काय करायचं आहे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपुढे निश्चित अशी दिशा असते काही मुलं मेडिकल काही इंजिनियर काहींचे मॅनेजमेंट आणि उरलेल्यांची ले बी एस सी करणे पक्के असते कॉमर्सवाल्यांपुढे की आए, बी कॉम करणे किंवा बँकिंगच्या क्षेत्रात जाण्याचं ठरलेलं असते सर्वात मोठा प्रश्न आर्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी समोर असतो त्यांच्यासमोर डी एड आय टी आय बी ए किंवा इतरत्र काही ऑप्शन्स असतात परंतु जॉब मिळवून देणाऱ्या क्षेत्रांचे प्रमाण कमीच असते बारावीचं वर्ष विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असतो बारावीनंतर पालक अथवा विद्यार्थी जो काही निर्णय घेईल त्यावर भविष्यातील स्थिती अवलंबून असते म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या तुम्ही बारावीनंतर काय करायचे याबद्दल न सांगता सल्ला देणारे अनेक जण भेटतील आणि ते कोणताही विशेष अभ्यास न करता तुम्हाला फुकटचे सल्ले देते काहींचे सल्ले योग्य असेल तर काही चुकीचे सुद्धा निर्णय घेताना आपली आर्थिक स्थिती विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि आवड या बाबी महत्वाच्या ठरतात दुसरा कोणी करतो म्हणून आपणही त्याच शाखेत जाणे नेहमीच हितावह ठरेल असे नाही समाजाच्या या अथांग बाजारात गोंधळून जाण्यापेक्षा तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळाले यापूर्वी तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्या क्षेत्रात तुम्हाला प्राप्त झालेल्या गुणांपर्यंतचे विद्यार्थी पात्र ठरले होते का त्या शाखेत रोजगाराला वाव आहे का इत्यादी मुद्दे स्पष्ट करून घेणे महत्वाचे विज्ञान सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल क्षेत्राला चांगला स्कोप आहे मेडिकलमध्ये प्रवेश मिळाल्यास सरकारी नोकरी किंवा स्वतःचा दवाखाना टाकून जीविकोपार्जन करण्याचा पर्याय समोर असतो सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांचा बराचसा रेटा इंजिनिअरिंगकडेही असतो आणि तसे असणे काही चूक आहे असे मला वाटत नाही परंतु रोजगाराच्या दृष्टिकोनातून आता सध्या या क्षेत्रात समस्या निर्माण झालेल्या आहेत या पाच सहा वर्षातल्या अनुभवांनी एवढा निष्कर्ष काढता येईल की इंजिनिअरला नोकरीच्या संधी दुर्मिळ होत आहेत त्यामुळे या क्षेत्रात जाताना थोडा विचार करावा किंवा भविष्यात बीई वगैरे करून बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करण्याचा किंवा एम पी एस सीमधून सरकारी अधिकारी होण्याचा ऑप्शन्स राखून ठेवावा इंजिनिअरिंगची डिग्री घेताना एम पी एस सी यू पी एस सी किंवा बँकिंग क्षेत्रातील परीक्षेबद्दल माहिती मिळवून थोडी का होईना तयारी सुरू ठेवल्यास काहीच हरकत नाही शिक्षकी पेशाची आवड असेल तर बी एस सी करून बी एड करता येईल या मार्गाने टीचरचा जॉब मिळणे थोडे सोपे आहे मेडिकल इंजिनिअरिंग तसेच बी एस सीची डिग्री घेतल्यावर त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन समोर पोस्ट ग्रॅज्युएशन करून नीट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण करून लेक्चरर होण्याची संधी आहे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे ऑप्शन्स पण समोर ठेवू शकता बीई किंवा बेटिक करीत असताना जर कंपनीत किंवा सरकारी क्षेत्रात जॉब मिळाला नाही तर स्वतःचा जॉब उभा करता येईल अशा फॅकल्टीची निवड आपण करू शकतो जसे सध्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक कंप्युटर सिव्हिल इत्यादी फॅकल्टी निवडल्या तर पुढे जाऊन स्वतःच स्वतःचा उद्योग उभा करता येतो बारावीनंतर ला ला पण आपण प्रवेश घेऊ शकता वकील न्यायाधीश आणि खाजगी प्रॅक्टिस पण करता येऊ शकते सोबत स्पर्धा परीक्षांचा मार्ग पण खुला असतो अशा पद्धतीनं बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर समोरचं जे आयुष्य आहे त्याला योग्य असा निर्णय घेणं विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे जर आपण निर्णय घेताना चुकलो तर आपल्या आयुष्यातले काही महत्वाचे वर्ष वाया जाऊ शकतात कुठेही प्रवेश घेत असताना आपल्याला नोकरीच मिळाली पाहिजे हा हेतू न ठेवता त्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे आणि त्या आवडीमध्ये त्या एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे त्या कलेमध्ये आपल्याला शंभर टक्के मिळवायचे आहे असा हेतू ठेवणं महत्वाचं आहे तेव्हा आपल्याला जीवनाचा आणि शिक्षणाचा आनंद घेता येईल म्हणून बारावी उत्तीर्ण झाल्यावर कुठं जायचा हा प्रश्न मुळातच तेवढा महत्वाचा नाही कारण त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाकडे बघावं लागेल की तुम्हाला कशाची आवड आहे तुमचा कल कुणीकडे आहे आणि असा कल ओळखून जर आपण कुठे प्रवेश घेतला तर शिकताना पण मजा येईल आणि जेवणाचा आनंद पण घेता येईल आणि उरलेल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या आवडीचा जॉब मिळाला तर तो जीवनच ते शिक्षणच एक आनंद होऊन जाईल आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण कोणत्याही क्षेत्रात जाताना मुलं जातात किंवा समाज सांगतो म्हणून नाही तर त्यावर आपणसुद्धा थोडा अभ्यास करावा यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन आपल्याला अवायलेबल आहे ते बघावे आणि त्यावरून सर्वस्व विचार करूनच पुढे जावा